सर 15 जूनला एक बैठक आहे, ममता बॅनर्जी यांनी आवाहन केलं राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी सगळ्या विरोधकांची मूठ बांधण्याचा प्रयत्न केला जातो. मूठ असणार मूठ म्हणण्यापेक्षा ममता बॅनर्जी यांनी एक नक्कीच बैठक बोलवली. या देशभरातले जे विरोधी पक्ष म्हणजे अनेक राज्यातून त्या राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा जिथे सरकार नाही बिगर भाजपा शासित तिकडले प्रमुख नेते या सगळ्यांची एक बैठक ममता बॅनर्जींनी बोलवलं आणि त्या संदर्भातलं निमंत्रण हे माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आलेलं आहे. 15 तारखेला बैठक आहे तर आम्ही सगळेच त्या दिवशी अयोध्येत आहोत. मी स्वतः असेन किंवा इतर आमचे प्रमुख लोक, पण उद्धवजींनी सांगितलेलं आहे की शिवसेनेकडून कोणीतरी एक प्रमुख व्यक्ती 15 जूनच्या बैठकीला दिल्लीमध्ये हजर राहील. या संदर्भात काल माझी माननीय शरद पवार साहेबांशी चर्चा झाली आणि आम्ही सगळे त्या बैठकीला हजर असू. आमच्यापैकी असणार प्रतिनिधी. सर हिंदी में जाना चाहेंगे जिस तरह जो मीटिंग बुलाई है 15 तारीख को उसमें उद्धव जी जाएंगे या क्योंकि अयोध्या दौरा भी आदित्य जी. बात ऐसी है कि पश्चिम बंगाल की मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ने ममता दीदी ने जरूर एक मीटिंग बुलाई है दिल्ली में 15 जून को. उसमें सिर्फ राष्ट्रपति का चुनाव नहीं है, और भी देश में जो मुद्दे हैं, मिसयूज ऑफ सेंट्रल एजेंसीज है, सेंट्रल और स्टेट का जो रिलेशन है, जो सेंट्रल जिस तरह से हमको स्टेट को अन्याय कर रही है, सभी मुद्दों पर चर्चा होगी. दिल्ली में बैठक है, उद्धव जी को निमंत्रण आया है. मेरी कल पवार साहब से भी बात हो गई मामले में. हम तो सब अयोध्या में है उस वक्त, हमारा पहले से एक प्रोग्राम तय है आदित्य के साथ. लेकिन शिवसेना की तरफ से हमारा एक प्रमुख नेता उस बैठक में उपस्थित रहेंगे. नक्की सर, जे फुटलेले आमदार आहेत त्यांच्याबद्दल नेमकं काय करणार आहे का शिवसेना? नाही नाही, काय करण्याचा प्रश्न नाही. आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या.